माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला बघूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळ्यात एकता दिवस साजरा. धुळे क्रीडा संकुलाच्या तळमजल्यावर भरधाव कार कोसळली. पहिली ते एकता आठवीच्या वर्गात उद्यापासून केलबिलाट. वेतन मिळण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर अघोषित शिक्षक संघाचे धरणे आंदोलन. धुळे नागरी संयोजन समितीतर्फे संविधान बांधिलकी महोत्सव साजरा. सामाजिक शैक्षणिक वसा निर्माण करणारे कैलासवासी सुखदेव माळी यांना 10व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन. आणि जमिनींच्या हेराफेरीचे प्रकरणे थांबवा, दबक्या आवाजात धुळेकर करताय मागणी. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस, जातीय सलोका, अहिंसा आणि शांतता दिवस पाळला गेला. धुळ्यातही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार हा दिवस पाळला गेला. आज 30 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9 वाजता शहरातील महात्मा गांधी पुतळ्याशेजारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत सामूहिक प्रार्थना व सांप्रदायिक सद्भावनेची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी धुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे तर शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांची विशेष उपस्थिती होती. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत सणेर व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अशी प्रतिज्ञा घेत होती आम्ही सर्व कौपरी सांप्रदायिकता, जातीयवाद आणि उग्रवाद यांचा ठामपणे विरोध करू. आम्ही धर्म, जाती, पंथ, संप्रदाय आणि भाषा यांचा सन्मान करू. एकमेकांचा आदर करू. आम्ही कुठलाही प्रसंग आला तरी हिंसा आणि असहिष्णुता यांचे समर्थन करणार नाही आणि त्याचा आधारही घेणार नाही. आम्हाला भारतीय असल्याचा गर्व आहे. आम्ही देशाची एकात्मता आणि अखंडता जपण्यासाठी सर्वस्व पणाला लावू आणि भारत देशाला प्रगतीशील राष्ट्र बनवण्यासाठी हवा तो त्याग करण्यास आम्ही कटिबद्ध राहू. आम्ही देशातच नव्हे संपूर्ण विश्वास एकमेकात सामंजस्य, सद्भावना आणि शांती निर्माण करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करू. आम्ही कुठल्याही भयाला आणि पूर्वग्रहाला न घाबरता भारत माता की जय. धुळे देवपुरातील गोंदूर आणि वाडीभोकर रोडला लागून असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाजवळ भरधाव वेगातील कार अनियंत्रित झाल्याने ती रस्ता सोडून थेट क्रीडा संकुलाच्या तळमजल्यावर जाऊन आदळली. शनिवारी सायंकाळी हा अपघात झाला. यात 2 बालकांसह 5 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. गोंदूर रोडला लागून जिल्हा क्रीडा संकुल आहे. शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे रस्त्यावर गर्दी तर क्रीडा संकुलातील दुकाने सुरू होती. याचवेळी भरधाव वेगात वाहन जात होते तर समोरून कारही आली. या वाहनाला चुकवताना कार चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर ही कार मुख्य रस्त्यावरून थेट तळमजल्यावर जाऊन आदळली. या ठिकाणी 2 मुले बाहेर खाद्यपदार्थ घेत होते.
कार खाली दोन्ही मुले दाबली गेली तर अपघातामुळे मोठा आवाज झाला। हा प्रकार लक्षात येताच नागरिक मदतीला धावून आले। जखमींना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आलं। यावेळी पोलिसांनी पाहणी केली। मी दिनेश मनसाराम कोळी, जिल्हा क्रीडा सर्कलमध्ये माझं मयुरी गाडी सेंटर दुकान आहे। इथून वरच्या दिशेने जी गाडी आली ना, ती डायरेक्ट दुकानात आत घुसली खाली, आणि गाडी जे चार पाच लोक होते आणि खाली गाडी खाली एक मुलगा सापडला, तो जखमी थोडाफार, आणि गाडीतलं काही तर असे 300 रुपये असे काही जखमी 4-5। पहिली ते आठवीचे वर्ग उद्या सोमवारपासून सुरू होत असून शैक्षणिक संकुलाचा परिसर पुन्हा गजबजणार आहे। शहरात एक दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलवण्याचं नियोजन असल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आलं आहे। शहरातील अनेक खासगी संस्था सुरू होत आहे, त्यात विद्यार्थी संख्या अधिक असल्याने शाळांकडून एक दिवसाआड विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याचं नियोजन केलं गेलंय। मात्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन शाळा सुरू करताना करावं लागणार आहे। लसीकरण असणंही गरजेचं आहे, तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी नियमित करावी लागणार आहे। शाळेत बाधित आढळल्यास त्याबाबतची माहिती शिक्षण विभागाला द्यावी लागणार आहे। शासनाच्या कोविड संदर्भातील नियमांचं सूचनांचं पालन करून शाळा भरवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। शहरासह जिल्हाभरात साधारणपणे जिल्हा परिषद, खाजगी, अनुदानित अशा एकूण 1400 शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचे वर्ग सुरू होणार आहे, अशी माहिती वर्तवण्यात आली आहे। विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना वेतन मिळावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या अघोषित शिक्षक महासंघातर्फे मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। दिनांक 20 डिसेंबर 2021 पासून हे आंदोलन करण्यात येत असल्यावर देखील शासनातर्फे दखल घेतली जात नसल्याची माहिती आंदोलकांनी यावेळी दिली। मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी सांगितलं की शालेय मंत्री, शिक्षण आयुक्त व संचालक यांनी प्राथमिक माध्यमिक पुणे स्तरावरील अघोषित शाळांचे प्रस्ताव तात्काळ मागवून येत्या अधिवेशनात पाठपुरावा करून 20 ते 25 वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। साधना काळोखे, मुंबई प्रतिनिधी। नमस्कार, आपण बघताय अघोषित शिक्षण महासंघाच्या धरणे उपोषण आंदोलन जे चालू आहे, तर त्याचं म्हणजे एप्रिल मे पर्यंत आमच्या शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार, आमचा निश्चित पगार यायलाच पाहिजे, आणि शिक्षण मंत्री अर्थमंत्र्यांवरही त्यांचा आता भरोसा राहिलेला नाही। एवढा आंदोलनात थोडंसं उद्विग्नपणा आला आहे जसं आपण म्हणू शकतो, तर त्यांच्या मागे लवकरात लवकर मान्य हो अशी आपण सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा देऊया। धन्यवाद। अगदी अल्प मोबदल्यामध्ये काम करत आहेत, तर आमच्या सर्व शिक्षक बांधवांना, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रचलित नियमानुसार पगार देऊन त्यांना न्याय द्यावा। आणखी निधी सहित या शामरावती रंगारी, अघोषित शिक्षक महासंघाचा समन्वयक म्हणून December 12, 2021 पासून सतत या आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे। आज आंदोलनाचा 36वा दिवस आहे, आणि अघोषित याद्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक नैसर्गिक वाढ तुकड्या या पुणेमध्ये संचालक आयुक्त कार्यालयामध्ये सर्व तयार आहेत, त्या याद्या मंत्रालयामध्ये तातडीने याव्यात यासाठी माननीय नामदार शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत सविस्तर चर्चा झालेली आहे, आणि शिक्षण मंत्री मोदया म्हणाल्यात की तातडीने याद्या मागवून कॅबिनेटमध्ये तो विषय मी चर्चेला घेतोय, परंतु नेहमी आम्हाला आश्वासने मिळतात, तारखावर तारीख दिल्या जातात। हिवाळी अधिवेशनामध्ये 31 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती, परंतु आज 24 तारीखपर्यंत याद्या पोहोचलेल्या नाहीत, आणि म्हणून शिक्षण विभाग असो किंवा अर्थमंत्रीचा विभाग असो
कोणाच्या शब्दावर आमचा विश्वास राहिलेला नाही आणि जोपर्यंत आमचा याद्या निधी सहित घोषित होऊन अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही आणि शिक्षकांच्या अकाउंटला पेमेंट एप्रिल मे पर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन कदापि वापस घेणार नाही। धुळे नागरी संयोजन समितीतर्फे धुळे शहरातील कल्याण भवन येथे संविधान बांधिलकी महोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। आयोजित स्पर्धेला सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात आली होती। स्पर्धेत भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष, सन 1950 पूर्वीचा आणि संविधान स्वीकृतीनंतरचा भारत, संविधान आणि स्त्री पुरुष समानता या तीन विषयांवर स्पर्धा घेण्यात आली। यावेळी विविध स्पर्धकांनी या तीनही विषयांवर मार्गदर्शन केलं। स्पर्धेतील प्रथम विजेत्याला 1000 रुपये, द्वितीय विजेत्या स्पर्धकाला 700 रुपये आणि तृतीय विजेत्या स्पर्धकाला 500 रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र मोरे, प्राचार्य डॉक्टर दीपक बाविस्कर, सुरेखा नांद्रे, प्राध्यापक डॉक्टर गोपाल निंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते। माझं नाव प्राध्यापक डॉक्टर गोपाल निंबाळकर। आज या ठिकाणी 30 जानेवारी हा महात्मा गांधीजींचा जयंती दिवस आहे। या दिवशी आपण जो गेल्या 26 नोव्हेंबरपासून 31 जानेवारीपर्यंत जो संविधान बांधिलकी महोत्सव धुळे शहरामध्ये साजरा करत आहोत, या अंतर्गत आपण धुळे शहर आणि परिसरामध्ये संविधानाचं महत्त्व काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। त्याचाच एक भाग म्हणजे आज या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जवळपास 24 विद्यार्थी आणि युवकांनी सहभाग नोंदवलेला आहे। या ठिकाणी जो प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक येणार आहेत त्यांना 1000 रुपये, 700 रुपये आणि 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे। हा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षी वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न ही नागरी संयोजन समिती करत असते, त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी कार्यक्रम साजरा होत आहे। थँक्यू। सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात वसा निर्माण करणारे धुळे तालुक्यातील आनंदखेड येथील विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक व माजी कार्यकारी अध्यक्ष कैलासवासी सुखदेव सोमजी माळी यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। गावातील गांधी अँड फुले तांत्रिक विद्यामंडळ आनंदखेडे व कैलासवासी उद्यान पंडित बापूसाहेब गद माळी गुरुजी आणि कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आनंदखेडे येथे हा अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी सुखदेव माळी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केलं। त्यानंतर त्यांच्या कार्याप्रती मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। आणि आप्पा साहेब असाच आशीर्वाद मला माझ्या पाठीशी तुम्ही राहू द्या। एक वर्ष, एक दिवस, एक दिवशी मी तुमचं नाव करून दाखवेल। एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमानिमित्त शब्द देतो आणि सगळ्या माझ्या पाठीमागच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचा मला असाच त्यांच्यासारखा आशीर्वाद मला राहू देऊ आणि माझी प्रगती पदावर जाऊ देऊ, असंच मी आप्पा साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सत्रशाळाखाली मी कोणत्याही कार्य टायमाला आप्पासाहेबांच्या कार्यक्रमाला काम सोडून। धुळे शहरातील सर्वच जमिनींचे हेराफेरीचे अनेक प्रकरणे समोर येत आहे। त्यात धुळे महानगरपालिका हद्दीतील नवीन गावांमधील मोकळे भूखंड, अतिक्रमित जागा, आदिवासींच्या जमिनींचे हेराफेरीचे अनेक प्रकरणे देखील समोर येत आहे। त्यामुळे अशा जमिनींची हेराफेरी करणाऱ्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी खमंग चर्चा नागरिकांमधून दबक्या आवाजात सुरू आहे। धुळे शहरात सर्वत्र जमिनी हेराफेरीचे अनेक प्रकरणे समोर येत आहे। त्यात धुळे शहरात महापालिका हद्दीत आलेली नवीन गावे, त्यातील मोकळे भूखंड, अतिक्रमित जागा, आदिवासींच्या जमिनी हेराफेरीचे अनेक प्रकरणे सुरू आहेत। त्यापैकी एक हाय प्रोफाईल प्रकरणाची चर्चा धुळे शहरात जोरात सुरू आहे। यात स्वर्गीय माजी आमदार व प्रख्यात लँड डेव्हलपर यांच्या मालकीचे अवधान शिवारातील अत्यंत मोक्याच्या जमिनीचा 1,60,00,000 बनावट सौदा करून बळकवण्याचा आरोप करून 3 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झालाय। त्याची चर्चा धुळे शहरात दबक्या आवाजात सुरू असून या 3 न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कस्टडी दिली असली तरी यात खरे काय आणि खोटे काय हे कोर्टातच स्पष्ट होऊ शकेल।
मात्र धुळे शहरात आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून जमिनी व प्रॉपर्टी हडप करण्याचे आणि त्यावर वाद निर्माण करून लाखोंची तोडीपाणी करणे अशा माफियांनी परिसर दणाणून गेलाय. भाड्याने प्रॉपर्टी, जमिनी, गोदामे घेऊन भाडेही गेले आणि प्रॉपर्टीही गेली असे उद्योगी उद्योग करतात. सरळ सरळ अतिक्रमण करणे, मालक जर बाहेरगावी असेल तर बनावट मालक उभा करून खरेदी करून घेणे असा अजब प्रकार धुळ्यात दिसून येत आहे. याबाबत सिटी सर्व्हे ते दलालांशिवाय कामच होत नाही. एखाद्या खरेदीचे नाव 7-12 सिटी सर्व्हेला लागले नसेल तर त्यात प्रॉपर्टीची दुसरी तिसरी खरेदी करून घेणे किंवा करून देणे असे विविध कारभार धुळे शहरात सर्रास दिसून येत आहे. शासकीय भूखंडावर जमिनीवर नाव लावून घेणे, महानगरपालिकेचे ग्रामपंचायतीचे भूखंड परस्पर विक्री करणे, दसेरा मैदान मालेगाव रोडवर कोट्यवधींच्या जमिनी प्रकरणे धुळ्यात खूप गाजली आहे. महानगरपालिकेची अख्खी जमीन बीओटीवाल्यांनी नावावर लावून घेण्याचे प्रकरण धुळे शहरात खूप नाव करून गेले आहे. या सर्व माफियांना लगाम लावून पोलीस प्रमुख प्रवीण पाटील साहेब यांनी अशा प्रकरणाचा छडा लावून तो पूर्ण करावा. शेतच कुंपण खाते म्हणून महानगरपालिकेतील अनेक प्रकरणे गाजत आहे. यात बोगस लसीकरणाच्या प्रकरणात तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर महेश मोरे यांनी तर देशाला लाजवेल असे घाणेरडे कृत्य केल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केलाय. या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशी धुळेकरांची अपेक्षा असताना चिरीमिरी कारवाई करून या सर्वांना जामिनावर मुक्त केल्याने खरे मोहरे बाहेरच राहिल्याने या पोलिसी खाक्याचा तपास अर्धवट राहिल्याने यातील खऱ्या गुन्हेगारांना शोधून जेरबंद केले पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. परंतु ज्याच्या हातात साचा तोच पारधी या म्हणीप्रमाणे या सर्व प्रकरणावर पडदा पडणार आहे. हा पडदा टाकण्याचे काम महानगरपालिकेचा सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप विरोधक करत आहे. अशा सर्व कारस्थानामुळे धुळे शहराचे नाव पुन्हा एकदा काळ्या रेषेने रेखाटला गेल्याचे दुर्भाग्य धुळेकरांच्या माथी लागल्याचं नागरिक या गुलाबी थंडीच्या शेकोटीच्या ठिकाणी दबक्या आवाजात बोलत आहे. अशा देशद्रोही माफियांना सजा झालीच पाहिजे अशी खमंग चर्चा या गुलाबी थंडीत बोसऱ्या थंडीत नागरिक दबक्या आवाजात करीत आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त धुळ्यात एकता दिवस साजरा. धुळे क्रीडा संकुलाच्या तळमजल्यावर भरधाव कार कोसळली. पहिली ते एकता आठवीच्या वर्गात उद्यापासून केलबिलाट. वेतन मिळण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर अघोषित शिक्षक संघाचे धरणे आंदोलन. धुळे नागरी संयोजन समितीतर्फे संविधान बांधिलकी महोत्सव साजरा. सामाजिक शैक्षणिक वसा निर्माण करणारे कैलासवासी सुखदेव माळी यांना 10व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन. आणि जमिनींच्या हेराफेरीचे प्रकरणे थांबवा, दबक्या आवाजात धुळेकर करताय मागणी. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.